क्रीडा चंद्रा करुणा समुद्रा ज्ञातो सुखीना सुयोग मुद्रा नेत्री नये सुगवी निद्रा सीधे सुशीला सुभद्रा। निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच। महाराज म्हणतात, प्रत्येक मनुष्याला परोपकाराची वृत्ती असणे अत्यंत जरूर आहे, पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे। ज्या शेतात पाणी भरपूर उडून उरत असेल त्या शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हिताजवळ होते। इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही। अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचा आधी विचार करणे जरूर आहे। ही दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी। ज्या महात्म्यांनी स्वतःची स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरता जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार। मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये का आणि तसा प्रयत्नही करू नये का? तर तसे नाही। परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे। परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे। भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही। परंतु हे वाटते तितके सोपे नाही, कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले असा मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो। सबब ज्या वेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास हे माझ्यावर कृपा झाली, अशीच कृपा करून आणखी सेवा करून घे। ही विचारसरणी जागृत राहिली चालली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही। म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे। परोपकार याचा सरळ अर्थ परत उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार। यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते, एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा। जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्रागणे सर्व जग मिळाले। मनाच्या या ठिकाणी मनाच्या या ठेवणीमुळे जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काही एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो। म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे। नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते। महाराज शेवटी म्हणतात, जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोक सुद्धा मानाविना कुठेतरी अडकल्यापासून राहणार नाही। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।